परिवार जीवनश्री सद्गुरु दादा महाराजांचे सर्वात धाकटे चिरंजीव ज्ञानेश्वर तथा भाऊ महाराज आणि लक्ष्मीबाई या भाग्यवंत पिता आणि माता यांचे उदरी कौसल्या तथा माईंचा जन्म 1 ऑक्टोबर 1934 झाला. सुपुत्र निळकंठ म्हणजे आपल्या सर्वांचे मायबाबा बाबा महाराज सातारकर. त्यांचा जन्म सातारा येथे 5 फेब्रुवारी 1936 झाला. 1818 हा दिवस बाबा महाराजांच्या जन्मामुळे अविस्मरणीय ठरला. अनंत जन्माच्या पुण्याईने माता लक्ष्मीबाई आणि पिता ज्ञानेश्वर यांच्या उदरी महान भागवत भक्त बाबा महाराज जन्माला आले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सातारकर कुळाला अधिक उज्ज्वल केलं. सद्गुरू दादा महाराज यांचे तर या नातवावर विलक्षण प्रेम. त्यांचा प्रेमबोध बाबा महाराजांच्या रूपानेच भविष्यात समजला गेला. सदैव लाभतच आहे आणि ही भाग्यशाली आजोबा नातवाची प्रेमजोडी परत एकदा आजोबा बाबा महाराज आणि नातू चिन्मय महाराज यांच्या रूपाने परावर्तित झालेली आहे. 24 मार्च 1954 साली देशमुख दिंडीचे विनेकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्षिणीनाथ दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकल सौभाग्यसंपन्न रुक्मिणी बनून बाबा महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या रूपांनी पावलांनी पदार्पण केला. त्यांच्या संसारवेलीवर 1958 या साली भगवती, 1962 साली राशेश्वरी आणि 1963 साली चैतन्य अशी फुले उमलली. एक भाग्यशाली संसार. विश्वकल्याणार्थ श्री चैतन्य महाराज सातारकर संत परंपरेतील एक छोटीशी कळी नवमलता अकस्मात माऊलींच्या चरणी गळून पडले. त्यांना ज्ञानेश्वरीचे 4 अध्याय पाठ होते. लहानपणापासूनच महाराजांचे मागे कीर्तनात उत्कृष्ट लयबद्ध टाळ वाजवत असत. वारीच्या वाटेने दिंडीत असले की सर्व टाळकरी मंडळी एकदम खुश असत. त्यांच्या नाचण्यातही बाबा महाराजांसारखा डौल होता. बाबा महाराजांच्या कीर्तनात माईक सारखा करता करता ते माईक रूपच झाले. चैतन्य जसा त्यांचा आत्मा होता तसेच त्यांच्या कार्यक्रमाचा माईक व आवाज हा आत्माच होय म्हणून त्यांनी माईक सिस्टीम कीर्तनासाठी उत्तम लागते. मला वाटते त्यांच्यासमोर माईक नसून चैतन्यच उभा असतो व तो त्यांच्या माध्यमातून बोलत असतात. महाराजांच्या जीवनात दुधात साखर विरघळावी तशा समरस झालेल्या त्यांच्या कांता सौ रुक्मिणी यासुद्धा सर्वांच्या आईसाहेब बनून गेल्या. सावलीसारखी महाराजांच्या कार्यात सदैव सोबत राहून जी सेवा सहकार्य करीत आहेत तेच खरोखर अद्भुत असं कार्य आहे. 50 वर्षाच्या अपूर्व आनंदाच्या संसारपूर्तीनंतर परत दोघांच्या विवाह सोहळ्याचे भाग्य देखील महाराजांचे पदरी घालून देवाने स्वतःलाच धन्य मानला असावं. महाराजांच्या या अलौकिक जीवनाचा सोनेरी कलश तथा परिपूर्णता म्हणजे या सर्वांबरोबरच महाराजांच्या मोठ्या भगिनी कौसल्या या देखील अविवाहित राहून या परिवाराच्या विश्वकल्याणाकरता मोठ्या बहिणीची भूमिका निभावत आजही सदैव निशब्द सक्रिय समर्थन साथच करीत असतात. माई आणि महाराज ही जोड आजही चिन्मय आणि दर्शनी रूपे परावर्तित झाल्यासारखी आज तरी वाटत आहे. सर्व नात्यांच्या अलौकिक प्रेमाचं दर्शन म्हणजे बाबा महाराजांचं जीवन. हेच खरं वास्तव्य आहे. पुत्र, पिता, पती, बंधू, सखा, मित्र, सद्गुरू या सर्वच भूमिका आपल्या जीवनात महाराज अगदी सहज लीलया पेलल्या. परिवाराला, फळाला, समाजाला त्यांच्या प्रेमाने बांधून ठेवलं. कीर्तनकलेचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे बाबा महाराज हे खरंच आहे. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू देखील आहेत. बालपणी त्यांनी घोडेसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शूटिंग, स्विमिंग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता. फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद होता. कलाकुसर, अनोख्या रचनांची त्यांची आवड. लाकूड, दगड, चित्र, इमारती आणि इतर प्रसंगी जुळतही उठून दिसायच्या. एक अत्यंत उत्कृष्ट गायक, एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी आणि एक उत्तम फर्निचर व्यावसायिक. वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील. शब्दाच्या खेळाने तथा कोटीने माझा उडून देत अंतर्मुख करण्या लावणारा कोट्याधीश. फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सद्गुरू. समाजाला देवदत्त स्वर्गीय स्वरा सुखांसारखा सन्मार्गी नेणारा महामानव. परिवारातील स्वजनांना आपली थोरवी विसरून आपला जीवलक सखा वाटणारा मायबाप. अशा अनेकविध पैलूंनी प्रकाश करणारे महाराजांचे व्यक्तित्व बहुआयामी. निसर्ग, प्राणी, माणसे, कला, संगीत, भजन कीर्तन, परमेश्वर,
जीवनाभर भरभरून मनस्वी प्रेम करणारे कलंदर दिलखुलास गंगेच्या जलसम पावन आणि पारदर्शी तरी अतिपरखड समर्थ राजस लोभस असं त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांना खिळून ठेवायचं हे मात्र वास्तव्य आहे. व्यक्तिमत्व पुत्र पिता पती बंधू सखा मित्र सद्गुरू या सर्वच भूमिका आपल्या जीवनात महाराज अगदी सहज लिहिल्या पेलल्या. परिवाराला फळाला समाजाला त्यांच्या प्रेमाने बांधून ठेवलं. कीर्तनकलेचा परिपूर्ण आविष्कार म्हणजेच बाबा महाराज सातारकर. आणि बाबा महाराज सातारकर हे आज अनंतात विलीन झालेले आहेत आणि त्याचमुळे आपण या सगळ्या गोष्टींच्या इतिहासाला या फोटोंना या चित्रांना उजाळा देण्याचा एक प्रयत्न करत आहोत. एक उत्तम फर्निचर व्यावसायिक म्हणून वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारे स्वयंभू असे बाबा महाराज सातारकर, अंतर्मुख कळायला लावणारा एक कोट्याधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सद्गुरू म्हणजे बाबा महाराज सातारकर. बाबा महाराज सातारकर आज अनंतात विलीन झालेल्या, पण त्यांनी कधी काळी फर्निचरचा व्यवसाय करून कोट्यावधी रुपये कमवता आले असते असं सांगितलं होतं. परंतु फर्निचरचा संपूर्ण व्यवसाय बंद करून त्यांनी कीर्तन या गोष्टीकडे आपलं मन वळवलं आणि कीर्तन करायचं ठरवलं. वडिलांना सांगितलं जे व्हायचं ते होईल, आता मी कीर्तन करणार. आणि त्यांनी फर्निचरच्या व्यवसायातून जमा झालेला सगळा पैसा कीर्तन परंपरेचा कीर्तनकलेचा परिपूर्ण आविष्कार जनसमुदायापुढे मांडण्यासाठी खर्ची घातला. समाजकार्य व्यसनमुक्त समाज महाराजांनी आपल्या रोजच्या कीर्तनात आणि कीर्तनानंतर अथवा प्रवचनातून केलेल्या उपदेशांच्या आव्हानाच्या साधेला प्रतिसाद देत लाखो लोक त्यांच्या हातून पंढरीच्या पांडुरंगाची पवित्र तुळशी माळ आपल्या गळ्यात धारण करायचं. रोजच्या कीर्तनानंतर तो एक कीर्तना इतकाच महत्त्वाचा कार्यक्रम ठरायचा, कारण त्या माळीच्या पवित्र बंधनामुळे व्यसनं सोडून चांगलं जीवन जगण्याचा पक्का निश्चय करण्यास गुरुकृपेने मन दृढ होते. परिणामी संपूर्ण कुटुंब सात्विक बनून नवीन जीवन जगू लागतात. तुलसी माला धारण करताना नंतर पाळावयाचे नियम म्हणजेच महाराज लिखित स्वरूपात द्यायचे. तुळशीची माळ घालून गुरुमुखाद्वारे जय जय रामकृष्ण हरी मंत्र घेणं हाच गुरु अनुग्रह आहे. घातलेली तुळशी माळ कधीही काढू नये. माळ घातल्यानंतर आपण वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा सातारकर परंपरेशी निगडीत झालो आहोत ही खुणगाठ बांधून घ्यावी. त्या परंपरेतून वर्षभर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना हजर राहावं. आणि विशेष म्हणजे प्रतिवर्षी श्री क्षेत्र दुधीवरे येथील 26 डिसेंबर ते 1 जानेवारी रोजी जो सप्ताह आयोजित होतो त्या सप्ताहास उपस्थित राहावं. मानसपूजा सकाळी उठल्याबरोबर प्रथम आराध्य दैवत श्री पांडुरंग व श्री संतांची मानसपूजा करावी. देवाला व संतांना पंचामृताने स्नान घालून अंग पुसून उत्तम कपडे घालावेत. त्यानंतर मस्तकाला व चरणाला गंध बुक्का लावावा, गळ्यामध्ये तुळशीचा हार घालावा व फुले वाहावीत. आरती करावी, नैवेद्य दाखवून प्रसाद सेवन करावा, विडा देऊन तांबूल प्राशन करावे व मस्तक ठेवून प्रार्थना करावी. मायबापा मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. स्नान झाल्यानंतर देवपूजा करून जय जय रामकृष्ण हरी नावाची एक जपमाळ जपावी. जय जय रामकृष्ण हा बीजमंत्र आहे, त्याच्या नित्य जपाने व पठनाने उपासना फलद्रूप होते. श्री सद्गुरू तुकोबाराया आपल्या एका अभंगात म्हणतात, श्री रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याहुणी आणिक नाही पै साधन, वाहतसे आन विठोबाची. तर श्री ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. जप झाल्यानंतर स्त्री ज्ञानेश्वरीचं एक पान तरी नित्यनियमाने वाचलं पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील इतर संतांच्या वाङ्मयाचं देखील आळीपाळीने पारायण करावं. श्री तुकाराम महाराजांची गाथा, श्री नामदेव महाराजांची गाथा, श्री एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, श्री निवृत्तीनाथ सोपान काका, श्री मुक्ताई व निळोबारायांचे अभंग वाङ्मयापर्यंत. संध्याकाळी आपली नोकरी अथवा व्यवसाय आटोपल्यानंतर देवाला व संतांना उदबत्ती ओवाळून प्रथम पंचपदी भजनी मालिकेतील 5 अभंग म्हणावेत व नंतर हरिपाठ म्हणावा. रात्री श्री प्रांडुरंगाला श्री संतांना वंदन करून प्रभूचे नामस्मरण करत झोपी जावे. ही वारकरी संप्रदायाची दिनचर्या आहे. वारकरी संप्रदायाची तुळशी माळ घातलेल्यांनी मांस मच्छी गुटखा खाऊ नये, दारू पिऊ नये, जुगार खेळू नये. पुरुष असेल तर परस्त्री रुक्मिणी माते समान व स्त्री असेल तर पुरुष हा पांडुरंगा समान मानावा. घातलेली माळ कधीही काढू नये. माळ गळ्यात असल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. माळ तुटली अथवा खराब झाल्यास दुसरी घालावी, पण एकदा घातल्यावर ती काढू नये.
पण 15 दिवसाचे एकादशीला शुद्धवद्ध उपवास करावा, हरिकीर्तनाला जावं, वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी करावी, वारी संत ज्ञानेश्वर माऊलींची व तुकाराम महाराजांची असावी, ज्यांना भरपूर सवड मिळेल त्यांनी आषाढी वारी करावी, श्री माऊलींचे पालखीबरोबरचे श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर यापर्यंत दरवर्षी वारी करावी, ज्यांना सवड कमी असेल त्यांनी जिथे जमेल तिथून दिंडीत सामील व्हावं, ज्यांना अगदी कमी सवड असेल त्यांनी आषाढ शुद्ध दशमीला पंढरीत यावं व कमीत कमी द्वादशी अथवा पौर्णिमेच्या काल्यापर्यंत थांबावं. कार्तिक वाद्यमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी वारी व त्या वारीला जोडूनच श्री जगद्गुरु तुकोबारायांची देहूची वारी करावी. निदान आषाढी वारीच्या वेळी तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पंढरपूरला यावं. सौंदर्यसिद्धी, स्वरसिद्धी, सुरसिद्धी, समाजसिद्धी, सरस्वतीसिद्धी, स्त्रीसिद्धी, श्रीसिद्धी, सद्गुरुसिद्धी या अष्टमहासिद्धी एकवटलेल्या असल्याने ते एक महान सिद्ध महाराज तथा अवतरी संत सद्गुरू आहेत. म्हणूनच गावी वाटते त्यांची आरती. आरती सद्गुरु बाबा ओवाळी तो सद्भावा, आरती सद्गुरु बाबा तुम्ही भक्त भागवत केले. अशा पद्धतीने आरती सद्गुरु बाबांनी केलेली आणि ती आपण आपल्या आचरणात आणावी. सद्गुरु बाबा पुरस्कार प्राप्ती पुरस्कारांमुळे महाराज की महाराजांमुळे पुरस्कार हे कळू शकत नाही. एवढे पुरस्कार त्यांना जीवनभर मिळत राहिले, मिळत राहत आहेत. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पुणे, पुणे विद्यापीठ, नामदेव अध्यासनातर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, कोल पैठण, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या महानगरपालिकांतर्फे आणि नगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देऊन पुरस्कृत करण्यात आलेला आहे. पण संगीताच्या जगातील विक्रमी कीर्तन कॅसेट विक्रीबाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरवण्यात आलेला आहे. आणि ते एकमेव कीर्तनकार. पांडुरंगाची पगडी आणि अंगरखा देऊन बडवे मंडळीतर्फे बाबा महाराजांचा गौरव हा गिरगाव, फलटण, सातारा या सर्व भूषण पुरस्कार. त्यांच्या आयुष्यात दोन पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे, एक पंढरीत श्री पांडुरंगाची पगडी आणि आळंदीत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा मेखला घालून मिळालेला पुरस्कार देवसंतांचा प्राप्त झालेला महान आशीर्वादच आहे. बाबा महाराज सातारकर यांना सातारकर फळातर्फे मंत्रमंदिराची चांदीची प्रतिकृती भेट, समग्र भाविकांची दृढ श्रद्धा आणि प्रेमाने सद्गुरु पुरस्कार लाभलेल्या महाराजांना आता कोणत्या अन्य पुरस्काराने गौरवण्यात येईल. तर अशा पद्धतीचा हा एक लेख सोशल मीडियावरती उपलब्ध आहे आणि महाराजांची संपूर्ण माहिती देण्याचा हा प्रयत्न आम्ही तुम्हाला करत आहोत.